जागतिक महासत्तेची गोड स्वप्नही आम्हाला पडायला लागली. मात्र आपल्या देशाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या खेड्यांची सद्यस्थिती पाहिली तर महासत्तेचा पाया किती पोकळ आहे हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. मरणयातना भोगणे कशाला म्हणतात हे पाहायचे असेल तर आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातील बेलोरा या गावाला नक्कीच भेट द्यावी लागेल. सरकार आणि व्यवस्थेने वाऱ्यावर सोडलेल्या या गावाला शहरात जायचा रस्ताच नसल्याने गावकरी नरकयातना भोगत आहेत. असंच एक वास्तव्य समोर आलंय. चक्क एका मुलाला बाजेवर टाकून 2 किलोमीटर चिखलातून प्रवास करावा लागतोय. जगदीश चंदनशाचा पोरगा हा आता मुडलेला आहे पायात, तो सुद्धा आम्ही हा बाजीवर आणला. हे जर काय परिस्थिती आमच्या गावाची, हे रोड नाही, 10 वर्षापासून रोडचं उद्घाटन केलं आणि रोडची पाटी काढून नेली. आमच्या गावात रोड होऊनच नाही राहिला. डिलिव्हरीचं बी पेशंट असंच नेतो आम्ही फाट्या लोक. काही पाऊस असो, पाणी असो, काही असो, असंच घेऊन जाऊन राहिलो आम्ही. 2 किलोमीटर जावं लागते, 2.5 किलोमीटर कमसे कम आमच्या गावापासून तरी फाट्या लोक जावं लागते. मी जगदीश आनंदराव चंदनसे बेलोरा गावात राहून राहिलो. हे आमचा मुलगा हा विश्वजीत, याचा पाय मांडीत तुटला, त्याला दवाखान्यात न्यायचं होतं. आमचं गावाची अडचण अशी आहे, आमच्या गावात रस्ता नाही, गारा पाण्याचं आम्हाला 1.5 किलोमीटर असं पायी चालत जावं लागते. काही कोणी असं केरे घेत नाही आमच्या रस्त्याची. आता आम्ही दवाखान्यातून त्याला आणलं प्लॅस्टर करून, सकाळी जाताना आम्हाला असंच त्रास सहन करावं लागते. रुग्णालयातून घरी नेतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. गेल्या अनेक वर्षापासून या गावचा पूल आणि रस्त्यांसाठी सरकार आणि व्यवस्थेशी जीवघेणा संघर्ष सुरू आहे. एकीकडे गावे स्मार्ट सिटीच्या वाटेवर आहेत, कोट्यावधी रुपये ओतून विकास कामे सुरू असल्याचा विश्वास लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केला जात आहे. परंतु दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक गावे व तेथील नागरिक प्राथमिक गरजांपासून देखील दूर असल्याचे चित्र समोर आले. संतोष अवसरमोल, जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा. माझं नाव श्रीराम सावजी वाकोडे, मी बेलोरा येथे राहतो. आमच्या गावाचे पुढले पुढे चालू आहे. आमच्या गावात रोड नाही, आमच्या गावाचा रोडचा उद्घाटन 7 वेळ झाले. होऊन भूमिपूजन झाल्यावर आमच्या गावाच्याकडे कोणी कुठून पाहिलं नाही. आमच्या इथं डिलिव्हरीचे पेशंट असली तर आम्हाला खांद्यात घेऊन जावं लागते.